अजूनीगोंगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा माजी सामाजिक न्याय विशेषसहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या वतीने सडक अजूनी तालुक्यात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजकुमार बडोले यांनी महिलांना भाजप सरकारने गेल्या 10 वर्षात राबविलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. यात सुकन्या समृद्धी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेमध्ये आमच्या घरामध्ये एखादी मुलगी जन्माला आली आणि ती 18 वर्षाची झाली तर तिला 1 लाख रुपये भेटण्याची योजना आहे. कुणाच्या काळातील योजना आहे सांगा, ही आमच्या काळातील योजना आहे. म्हणजे सगळ्या योजना तुम्ही पाहिल्यात, त्यात बालिका समृद्धी योजना, मुलींना मोफत शिक्षण, आता सगळ्या आमच्या पोरी शिकतील, त्याला शाळेमध्ये पैसे लागणार नाही. आमच्या मुलींसाठी आम्ही सडक अजूनी येथे वसतिगृह सुरू केले आहे. देवरी येथे आदिवासी मुलींचे वसतिगृह माझ्या काळात मी पालकमंत्री असताना सुरू केले. अनेक ठिकाणी आपण पोरींसाठी विशेष वसतिगृह सुरू केले असल्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले आहे. सगळ्या तुम्ही योजना जर पाहिल्या, बालिका समृद्धी योजना, मुलींना मोफत शिक्षण, आता सगळ्या आमच्या पोरी शिकतील, त्याला शाळेमध्ये पैसे लागणार नाही. आमच्या मुलींसाठी आम्ही वसतिगृह सुरू केले, आम्ही सडक अजूनीच केलं. देवरीमध्ये आदिवासींचं मुलींचं वसतिगृह माझ्या काळामध्ये मी पालकमंत्री असताना सुरू केलं. सडक अजूनीला वसतिगृह केलं. अनेक ठिकाणी आपण पोरींसाठी स्पेशल वसतिगृह केलं. माननीय मोदीजींनी तर कहरच केला की पहिले ओबीसीच्या आपल्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये महिला भगिनी होत्या त्या ग्रामपंचायतमध्ये 50% आरक्षण दिलं, पण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या भगिनींना तिथे जागा नव्हत्या. आता मोदीजींनी 33% आरक्षण महिलांसाठी दिलं आहे आणि पुढे अनेक महिला विधानसभेमध्ये जातील, लोकसभेमध्ये जातील, 33% महिला राहतील. म्हणजेच आता 2029 निवडणुकीमध्ये पण एखादी तुमच्यापैकी महिला आमदार झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका, वाजवा बरं टाळ्या. 2029 तुमच्यापैकी नाही तर इकडे बसल्यापैकी कोणीतरी आमदार होण्याची शाश्वती आहे, असे मत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी महिला मेळाव्यात मंचावरून व्यक्त केले. माननीय मोदीजींनी तर कारच केला की पहिले ओबीसीच्या आमच्या जिल्हा परिषदमध्ये ज्या भगिनी होत्या, ग्रामपंचायतमध्ये 50% आरक्षण दिलं, पण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या भगिनींना तिथं जागा नव्हत्या. आता मोदीजीनं 33% आरक्षण या आमच्या महिलांसाठी दिलं आणि पुढे लोकसभेमध्ये 2029 पासून अनेक महिला विधानसभेमध्ये जातील, ज्या लोकसभेमध्ये जातील त्या सगळ्या महिलांना 33% महिला राहतील. म्हणजे आता 2029 या विधानसभेमध्ये पण एखादी तुमच्यापैकी कोणती तरी बाई आमदार झाली तर आश्चर्य वाटू नका, वाजवा बरं टाळ्या. 2029 तुमच्यापैकी इकडे बसल्या बघिना तर तिकडे बसल्यापैकी कोणीतरी आमदार व्हायची सहसती आहे का नाही, ही योजना कोणाची? आमच्या सरकारने महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात योजना सुरू केल्या. महिलांच्या आर्थिक विकास होऊन आपल्या पायावर उभ्या राहण्यासाठी महायुती सरकारकडून खूप योजना सुरू आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये दर महिन्याला देत असून येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार आल्यास 1500 रुपयेपेक्षा जास्त रक्कम लाडकी बहीण योजनेद्वारे आमची सरकार देण्याची नक्कीच विचार करेल. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केंद्र सरकार आणि महायुती सरकारच्या विविध योजनांविषयी या महिला मेळाव्यात माहिती दिली. तसेच मंचगावात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या आणि महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली आहे. आमची सरकार प्रामाणिक सरकार आहे, देवेंद्रजी फार प्रामाणिक आहेत, राजकुमार बडोले सारखी प्रामाणिक माणसं आहेत, यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही. आमच्या भगिनींच्या पुढं योजना सुरू राहिल्या पाहिजे. या लाडक्या भगिनी योजना आता 1500 आहे. आम्ही मागणी करणार आहोत का 1500 दर महिन्याला 3000 रुपये झाले पाहिजे आमच्या लाडकी बहिणी. आम्ही मागणी करणार आहोत, पण त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सरकारला निवडून आणावं लागेल. या मेळाव्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, योजना बंद होणार नाही. ते लोक टाकतात, योजना कधी बंद होणार नाही. मुख्यमंत्री लाडकी योजना आली, लाडकी बहीण योजना आली, लगेच ज्या दिवशी योजनाची घोषणा झाली जुलै आणि त्या दिवशीपासून जरी फॉर्म आमचे ऑगस्टले तरी आम्ही भरलो, परंतु ज्या दिवशीपासून योजना सुरू झाली त्या दिवसच पासून आम्हाला राखीच्या दिवशी 2 दिवस आधीच आम्हाला ही योजनाचे पैसे मिळाले. म्हणून आमचे जर भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात येते तर ही योजना निरंतर सुरू राहील. आणि जर तुमची मतदाताची जराशी काही फेक नेगेटिव्हवर तुमची काही प्रतिक्रिया असेल, तुम्ही काँग्रेसची बटन दाबला तर योजना तर बंद होणारच आहे, परंतु असं व्हायला नको. म्हणून माझं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष फक्त भूलताप करते आणि भारतीय जनता पार्टी जे करते ते आम्हाला दिसत आहे. सरकारच्या विविध योजना आहेत, माझी कन्या भाग्यश्री, महिला सन्मान योजना, जे महिला जे एसटी मंडळची जी अर्धी तिकीट म्हणून आहे प्रवेश करताना म्हणजे अर्धी तिकीट ती योजना, अजून लखपती योजना, संजय गांधी निराधार योजना, वयश्री योजना,
अशा अनेक योजना आम्ही महिलांपर्यंत पोहोचवल्या।